हॅलो स्टुडंट्स अगेन वेलकम इन दी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय ले। थर्ड लेक्चर ऑफ ए चाप्टर ऑफ स्ट्रक्चर ऑफ आप ॲटम आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये काय बघितलं तर तीन प्रॉपर्टीज बघितल्या बघा आयसोटोप्स त्याच्यानंतर आयसोबार्स आणि आयसोटोन्स आयसोटोप म्हणजे सेम नंबर ऑफ प्रोटॉन आयसो बार म्हणजे काय सांगितलं सेम नंबर ऑफ झेड प्लस यन दॅट इज सेम मास नंबर आणि आयसोटोन ते आयसोटोन म्हणजे काय सांगितलं सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अशा तीन प्रॉपर्टीज आपण न्यूक्लाईटच्या बघितल्या ले। ह्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲटोमिक ऑर्बिट त्यानंतर ॲटोमिक ऑर्बिटल आणि क्वांटम नंबर्स क्वांटम नंबर्स हा भाग बघायचा आहे आता ॲटोमिक ऑर्बिट आणि ॲटोमिक ऑर्बिटल इथं तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे ते व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे ऑर्बिट म्हणजे कक्षा कक्षा फिरतं आपल्याला माहिती आहे सूर्याभोवती ग्रह हे आपो आपल्या कक्षेमध्ये फिरतात असं आपण म्हणतो तसं केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन्स हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात तर ती कक्षा म्हणजे काय ऑर्बिट ऑर्बिट इज ए टू डायमेन्शनल पाथ टू डायमेन्शनल पाथ ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इट इज दी टू डायमेन्शनल सर्क्युलर पाथ ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात त्याला काय म्हणायचं ॲटोमिक ऑर्बिट आता ॲटोमिक ऑर्बिटल म्हणजे काय ते पहा ॲटोमिक ऑर्बिटल इज द रिजन इट इज ए थ्री डायमेन्शनल रिजन व्हेअर द प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम काय सांगितलं इट इज ए थ्री डायमेन्शनल रिजन व्हेअर द प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम म्हणजे हे केंद्रकाच्या भोवती अशी एक जागा असते थ्री डायमेन्शनल की त्या जागेमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम प्रोबेबिलिटी म्हणजे शक्यता फाइंडिंग म्हणजे सापडणे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते अशी जी इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाच्या भोवती जागा आहे त्या जागेला काय म्हणायचं एटॉमिक ऑर्बिटल पुनः एकदा संगत है ये मी का होता दिस इज टू डायमेन्शनल रीजन टू डायमेन्शनल सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस, हेर इलेक्ट्रॉन्स आर रोटेटिंग एंड दिस इज ए थ्री डायमेंशनल, थ्री डी थ्री डायमेंशनल रीजन अराउंड द न्यूक्लियस, थ्री डायमेंशनल रीजन फर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम आता हे टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे काय तुम्हाला मी थोडक्यामध्ये समजावून सांगतो बघा टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे काय हे व्यवस्थित समजावून घ्यायचं बरं का या बोर्डवरती आपण असे दोन ॲक्सिस काढतो हा उभा जो ॲक्सिस असतो याला काय म्हणतो आपण वाय ॲक्सिस याला काय म्हटलं जातं एक्स ॲक्सिस वाय आणि एक्स आणि हा एक तिसरा ॲक्सिस जर काढला तर याला काय म्हणायचं झेड ॲक्सिस झेड बरोबर आता पहा हे जे बोर्डवरती काढतो आपण याला टू डायमेन्शनल म्हणायचं टू डायमेन्शनल टू डायमेन्शनल म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिट थोडक्यामध्ये मग आता पहा एक्स आणि वाय या दोघांच्यामध्ये हा बॉन्ड अँगल किती दिसतो आपल्याला नाइंटी डिग्री बरोबर आहे का एक्स वायमध्ये हा अँगल किती दिसतो नाइंटी डिग्री एक्स आणि झेडमध्ये हा दिसतोय किती आपल्याला पंचेचाळीस वाटतो ना हा जर पूर्णपणे नव्वद आहे नव्वद तर आपल्याला हा किती दिसतोय बरं एवढा किती असेल असं वाटतं हा पंचेचाळीस दिसतो आहे आपल्याला परंतु नाही तो सुद्धा किती असतो नव्वद असतो नव्वद डिग्री नाईन्टी डिग्री किंवा हा इथलासुद्धा आपल्याला पंचेचाळीस दिसतो आहे परंतु तो पंचेचाळीस नाही हा सुद्धा किती असतो नाइंटी डिग्री आपण इथं बोर्डवरती ह्याला पंचेचाळीसच म्हणू शकतो दिस इज फॉर्टी फाईव्ह ॲज पर दी बोर्ड बिकॉज बोर्ड इज टू डायमेन्शनल बोर्डवरती दोनच दिशा दाखवता येतात टू डायमेंशनल म्हणून हे इथं किती वाटतं आपल्याला पंचेचाळीस वाटतं हे सुद्धा पंचेचाळीस वाटतं परंतु हा किती सांगितला मी नव्वद हा सुद्धा वाय आणि झेड यांच्यामध्ये सुद्धा किती असतो नव्वदच असतो हा नव्वद आहे हा सुद्धा नव्वद आहे आणि हा मोठा दिसतोय परंतु तो सुद्धा किती आहे नव्वदाचा आहे कारण ते स्ट्रक्चर कसं आहे एक्स वाय झेडचं थ्री डी थ्री डायमेन्शनल तर ते थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं असतं सर्वांनी व्यवस्थित समजावून घ्यायचं बरं का इथं हे बघा हा कोणता एकस ॲक्सिस झाला आडवा धरला आहे कोणता ॲक्सिस झाला हा एक्स ॲक्सिस हा उभा धरला उभा कोणता झाला हा वाय ॲक्सिस दिसते ना सर्वांना हा झाला वाय ॲक्सिस आता तिथं झेड ॲक्सिस असा आहे बघा हे बघा असा आहे या ठिकाणी असा ठेवलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिशतो है? आसा है तो बॉन्ड अँगल किती दिसतोय पंचेचाळीस असा आहे तो असा असल्यामुळं हा बॉन्ड अँगल एक्स आणि एक्स आणि झेड याच्यामधला ह्या दोघांच्यामधला तुम्हाला पंचेचाळीस दिसतो आहे किंवा ह्या दोघांच्या सुद्धा किती दिसतोय वाय आणि झेड यांच्यामधला सुद्धा किती दिसतोय पंचेचाळीस तिथं बोर्डवरती बरोबर का पण हा तर क्लिअर दिसतोय तुम्हाला पण तो प्रत्यक्षात तिसरा कसा असतो माहिती आहे का इथं नव्वद दिसतोय हे सगळे नव्वद दिसतात हे तुमच्या लक्षात आलंय आता झेड बोर्डवरती असा ठेवलाय म्हणून किती दिसतोय आपल्याला तो पंचेचाळीस वाय आणि झेडमध्ये पंचेचाळीस दिसतो एक्स आणि झेडमध्ये सुद्धा पंचेचाळीस दिसतोय बोर्डवरती बघितलं तर परंतु झेड असा नसतो बरं का, का तो प्रत्यक्षात कसा असतो बघा व्यवस्थित लक्ष द्या बरं का आता तुमच्या लक्षात येईल तो अशा प्रकारे असतो आडवा आत्ता बघा लक्षामध्ये येईल तुमच्या हे ये जर स्ट्रक्चर बघितलं असेल तर एक्स आणि झेड किती अँगल आहे हा नव्वद अंशाचा वाय आणि वाय आणि झेड यांच्यामध्ये सुद्धा किती आहे नव्वद अंशाचा वाय आणि एक्समध्ये सुद्धा किती आहे नव्वद अंशाचा समजलं का आपल्याला तिसरा काढता येईल काही तर ॲक्सिस तिसरा झेड ॲक्सिस जर काढायचं म्हणजे बोर्डवर काय करावं लागेल होल पाडून आपल्याला काठी घालावं हो लागेल पलीकडं आरपार छिद्र पाडून काठी घालावी हो लागेल म्हणजे तो झेड ॲक्सिस दिसेल तसा झेड ॲक्सिस बोर्डवरती दाखवता येतो का नाही दाखवता येत म्हणून बोर्डवरचं जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणायचं टू डी टू डायमेन्शनल स्ट्रक्चर ते ॲटॉमिक ऑर्बिटचं असतं परंतु ॲटॉमिक ऑर्बिटल कसं असतं सांगितलं थ्री डी याप्रमाणे याप्रमाणे थ्री डी स्ट्रक्चर असतं की कसंही बघितलं तरी एक्स वाय झेडमध्ये मध्ये किती अंशाचा कोण दिसतो आपल्याला पंचेचाळीस सॉरी पन्नास अंशाचा कोण प्रत्यक्षात दिसतो नव्हे तो असतोच त्याला काय म्हणायचं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आणि तसं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सर्वात जास्त असते त्याला काय म्हणायचं ॲटोमिक ऑर्बिटल ॲटोमिक ऑर्बिटल सो ॲटोमिक ऑर्बिट इज नथिंग बट दी सर्क्युलर टू डायमेन्शनल पाथवे ऑफ इलेक्ट्रॉन टू रोटेट अराउंड दी न्यूक्लियस हेअर ॲज ॲटोमिक ऑर्बिटल इज Three dimensional region around the nucleus where probability of finding the electron is maximum. Now, see what is meant by quantum number. For each orbital, there are three quantum numbers. For each orbital, there are three quantum numbers. First one is principal. प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेकंड इज अझिम्युथल ॲझिम्युथल क्वांटम नंबर थर्ड इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलला हे तीन क्वांटम नंबर असतात आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनला चार क्वांटम नंबर असतात ते कोणते तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर ॲझिमिथल क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि चौथा असतो स्पिन क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर यन या सिंबॉलने नोटिफाय केलं जातं ॲझिमिथल क्वांटम नंबरसाठी इल हे सिंबॉल वापरलं जातं मॅग्नेटिक क्वांटम नंबरसाठी ई एम एल हे सिंबॉल वापरलं जातं आणि स्पिन क्वांटम नंबरसाठी एम एस हे सिम्बॉल वापरलं जातं दोज आर फोर क्वांटम नंबर्स फॉर इलेक्ट्रॉन अँड फर्स्ट थ्री क्वांटम नंबर्स आर देअर फॉर दी ॲटोमिक ऑर्बिटल नाव लेटस सी वन बाय वन क्वांटम नंबर आता आपण एक एक क्वांटम नंबर काय आहे ते बघूयात पहिलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर लेटस स्टार्ट विथ दी फर्स्ट वन प्रिंसिपल, फर्स्ट क्वांटम नंबर प्रिंसिपल क्वांटम नंबर विच हैज़ ए सिंबल ऑफ स्मॉल यन हा जो प्रिंसिपल क्वांटम नंबर है ये सिंबल प्रिंसिपल मजे मुख्य मुख्य क्वांटम नंबर है तो फर्स्ट वन नॉट ए प्रिंसिपल तत्व नहीं है मुख्य है तो प्रिंसिपल क्वांटम नंबर इट हैज ए सिंबल ऑफ यन स्मॉल यन हे आहे त्याचं सिंबॉल फॉर धिस इज द मेन एनर्जी लेवल दिस इज द मेन क्वांटम नंबर इट एक्सप्लेन्स मेन शेल मेन शेल म्हणजे मेन ऑर्बिट म्हणजे केंद्रकाच्या भोवती किती नंबरचं ऑर्बिट आहे हे दाखवलं जातं इलेक्ट्रॉन फिरण्याचं केंद्रकाच्या भोवतीचं किती नंबरचं ऑर्बिट आहे किती नंबरचं ते ऑर्बिट आहे हे दाखवणारा जो क्वांटम नंबर आहे त्याला काय म्हणायचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिस इज दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंडिकेटेड बाय सिम्बॉल यन सो इट इज ए मेन शेल इट गिव्ज मेन शेल नंबर अराउंड दी न्यूक्लियस सी अराउंड द न्यूक्लियस सपोज this is a nucleus, this is first cell, you know, this will be the second cell, third cell, and so on. म्हणजे हे केंद्रक झालं त्याच्याभोवती पहिलं सेल दुसरं सेल तिसरं सेल तसं चौथं सेल असेल हा जो सेल नंबर असतो याला काय म्हणायचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर सो यन इज नथिंग बट इंटीजर झिरो आहे का ह्याच्यामध्ये कुठं हे झालं न्यूक्लियस आणि न्यूक्लियस झाल्याच्या नंतर पहिलं सेल येते आहे डायरेक्टली पहिलं सेल आलं झिरो येतो का ह्याच्यामध्ये नाही पहिलं झाल्यावर डायरेक्ट दुसरं आहे वन पॉईंट फाईव्ह आलं का किंवा टू पॉईंट फाईव्ह आहे का तिथं नाही म्हणजे त्या ज्या व्हॅल्यू असतात त्या काय आहेत पूर्णांक संख्या यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इंटिग्रल व्हॅल्यूज असतात वन टू थ्री फोर लाईक दॅट इंटिजर दे आर नॉट झिरो दे आर नॉट झिरो दे आर नॉट फ्रॅक्शनल म्हणजे वन पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह असं काय आहे का नाही डायरेक्टली वन झालं की टू डायरेक्टली थ्री डायरेक्टली फोर असंच ते म्हणून त्याला काय म्हणायचं इंटिजर इट इज नॉट झिरो इट इज नॉट फ्रॅक्शनल इट इज ऑल्वेज ए होल नंबर ऑलवेज इंटीजर आता हे जे सेल आहे त्या सेलमध्ये सेल किती असतात बघा फॉर द मेन सेल इफ मेन सेल अँड सबसेल वी हॅव टू राईट मेन सेल जर यन असेल तर सबसेल किती असतात त्याला यन स्क्वेअर सबसेल किती असतात एन स्क्वेअर बघा बरं का व्यवस्थित लक्षात ठेवायचं मग मेन सेल वन आहे तर त्याला सबसेलसुद्धा किती येणार आहे वन स्क्वेअर म्हणजे वन जर मेन सेल लिहिलं मी टू तर त्याला सबसेल किती असतील फोर मेन सेल थ्री सबसेल विल बी नाईन इफ दिस इज फोर धिस इज इक्वल टू सिक्सटीन समजलं का सबसेल अँड सेल्स आर नथिंग बट ॲटोमिक ऑर्बिटल्स मेन सेल म्हणजे काय म्हणायचं ऍटोमिक ऑर्बिट हेअर इट इज ए टू डी पाथवे ऑफ इलेक्ट्रॉन टू रोटेट अराउंड द न्यूक्लियस अँड सबसेल इज नथिंग बट थ्री डायमेन्शनल रीजन अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम सबसेल म्हणजे इलेक्ट्रॉनच्या भोवती सॉरी न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सर्वात जास्त जिथं असते त्याला म्हणायचं सबसेल म्हणजे ते काय आहे ॲटोमिक ऑर्बिटल मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर यन असेल तर त्यासाठी सबसेल किती असतात यन स्क्वेअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच त्याला म्हणायचं मेन सेल मेन सेल आणि त्याचे सबसेल किती असत आहेत मग तर यन स्क्वेअर म्हणजे बघा हे जर आपण दुसरं सेल घेतलं दुसरं दोन नंबरचं तर हे झालं मेन सेल दोन नंबरचं ह्याच्या सबसेल किती असणार आहेत ते चार सबसेल क्या आहेत चार हे जे तीसरे मेन सेल सब सेल आहेत नौ नाइन एंड फॉर फोर्थ वन देर आर सिक्सटीन सेल्स प्रेजेंट सो दैट इज देयर अबाउट द फर्स्ट टाइप ऑफ क्वांटम नंबर दैट इज ए प्रिंसिपल क्वांटम नंबर व्हिच गिव्स द एक्सप्लेनेशन ऑफ मेन एनर्जी लेवल सो इट इज ए प्रिन्सिपल क्वांटम नंबर मेन क्वांटम नंबर इट गिव्हज मेन एनर्जी लेवल्स अराउंड द न्यूक्लियस अँड द व्हॅल्यू स्टार्ट्स विथ वन इट इज नेहोर झिरो केंद्रकाच्या भोवती झिरो कस कधी सेल असतं का नाहीच आहे पहिलं सेल असणारच आहे द व्हॅल्यूज स्टार्ट्स विथ वन दे आर ऑलवेज इंटिग्रल व्हॅल्यूज होल नंबर्स अँड फॉर यन नंबर of main cell there are n square n square number of sub cells so that is there about the first type of quantum number principal quantum number now the second quantum number third and fourth we will see in the next lecture